या बातमीचे प्रायोजक आहेत 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण. नुकतीच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असून ग्रामपंचायत सुलतानपूर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी सुलतानपूर येथील संगपाल कसरू पन्हाळ आणि पंजाब देवराव पन्हाळ यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. तसेच सदर तक्रार निवडणूक आयोगाकडे सुद्धा केली आहे. याबाबत तहसीलदार काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून या निवडणुकीची आचारसंहिता 21 सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेली असताना सुद्धा सुलतानपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयावर राजकीय पक्षाचे आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे फोटो असलेले बॅनर लावले आहेत. याबाबत गावातील संघपाल कसरू पन्हाळ आणि पंजाब देवराव पन्हाळ यांनी याबाबत तहसीलदार लोणार यांना निवेदन देऊन संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून या निवेदनाच्या प्रती निवडणूक आयोगाकडे सुद्धा पाठवण्यात आल्या आहे. यावर तहसीलदार लोणार काय कारवाई करतील असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. काल दिनांक 21/9/2019 रोजी महाराष्ट्र विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाली, परंतु लोणार तालुक्यातील ग्रामपंचायत सुलतानपूर येथे या ग्रामपंचायतचं त्या ठिकाणी उल्लंघन करण्यात आलं. ग्रामपंचायतच्या बिल्डिंगवर त्या ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे होर्डिंग त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने लावण्यात आले, म्हणून या ठिकाणी या आदर्श आचारसंहितेचं या ठिकाणी उल्लंघन झालं. किरता आम्ही लोणार तहसीलचे तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी नदासाहेब यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली, तथा निवडणूक निर्णय अधिकारी बुलढाणा व महाराष्ट्र निवडणूक आयोग यांच्याकडे सुद्धा ऑनलाईन तक्रार त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. आचारसंहितेचा भंग सुलतानपूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सुलतानपूर प्रशासनाने या ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग केला. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी अनिल वायाळ, लोणार, बुलढाणा.